इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरातील यंत्रमाग कारखान्याला शॉर्ट सर्किटनं आग लागली आणि तीन रॅपियर लूम जळून खाक झाले या आगीत सुमारे चाळीस लाखांचं नुकसान झालंय इचलकरंजीतील भोनेमाळ परिसरात मुरलीधर सातपुते यांचा अत्याधुनिक यंत्रमाग कारखाना आहे शुक्रवारी कारखाना सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किटनं आग लागली बघता बघता आग भडकली आणि धुराचे लोट संपूर्ण कारखान्यात पसरले त्यामुळं अग्निशमन दलाच्या जवानांना आग भिजवण्यात अडथळा येत होता अखेर कारखान्याच्या छताचे पत्रे फोडून धुराला वाट मोकळी करून देण्यात आली त्यानंतर तासाभरात आग भिजवण्यात यश आलं या आगीत तीन रॅपियर लूम जळून सुमारे चाळीस लाखांचं नुकसान झालंय